नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ सातवा स्वराज्याचे तोरण बांधले या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व टिंबटिंब परागण्यांची जहागिरी होती पर्याय इंदापूर सासवड वेल्ले उत्तर आहे इंदापूर आ शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले पर्याय सिंहगड शिवनेरी तोरणा उत्तर आहे तोरणा आकडा स्वराज्याची पहिली राजधानी टिंबटिंब ही सजली पर्याय राजगड रायगड प्रतापगड उत्तर आहे राजगड प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या उत्तर महाराष्ट्रावर दिल्लीचा मोगल बादशाह विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या हा प्रश्न शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या उत्तर शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या ही आकडा शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले उत्तर शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठविले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला तो आदिलशहाच्या हितासाठीच यात दुसरा काही हेतू नाही प्रश्न क्रमांक तीन कारने लिहा अ आकडा स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली उत्तर कारण क्रमांक एक तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता कारण दुसरे आदिलशाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते तिसरं कारण किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारुगोळाही नव्हता म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा या किल्ल्याची निवड केली हा प्रश्न तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या उत्तर कारण पहिले तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या कारण नंबर दोन शिवरायांना भावानी प्रसन्न आहे तिनेच हे धन दिले अशी कामगारांची भावना झाली कारण तिसरे स्वराज्याचे ते धन होते या भावनेने कामगारांनीही एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या व्हिडिओ आवडला तर सागर एस एस के सबस्क्राईब करा